भर दिवसा घरफोडी करणारी बुलढाणा जिल्ह्यातील आंतरराज्यीय टोळीला यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला असलेल्या 11 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून पोलिसांनी या टोळीकडून लाखोचा मुद्देमाल जप्त केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये यवतमाळ जिल्ह्यात दिवसा घरफोडी धाडसी चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे पोलीस अधीक्षक मेघनादन राजकुमार यांनी सदर चोऱ्या तात्काळ उघडकीस आणण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरसकर यांना विशेष पथक स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांचा सुगावा लावण्याकरिता या पथकाद्वारे राज्यातील विविध जिल्ह्यांचे अभिलेख पडताळण्याचे काम हाती घेण्यात आले होते. चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना हालचालीची माहिती घेत असतानाच 15 ऑक्टोबर 2019 रोजी पुसद शहरातील शिवाजीनगर व श्रीनगर या भागात अवघ्या 4 तासांमध्ये 5 बंद घरफोड्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे घरफोड्या करणाऱ्या अज्ञात गुन्हेगारांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पथकासमोर होते. तांत्रिक माहिती व गोपनीय माहितीच्या आधारे चोरी करणारे आरोपी हे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील असल्याचे निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हे शाखेतील विशेष पथकाने 4 ते 5 दिवसांपासून वेषांतर करून मेहकर येथे तळ ठोकला होता. गुन्हेगारांच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गोपनीय माहितीच्या आधारे टोळी प्रमुख किशोर वायाळ राहणार मेरा तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा आकाश प्रकाश पवार व राजू इंगळे राहणार बरहाई तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा अशा 3 आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद महागाव उमरखेड हद्दीत 11 ठिकाणी दिवसा घरफोड्या केल्याची कबुली दिली. सदर आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली 1 कार, 2 मोटरसायकल, 97 ग्रॅम सोने, 550 ग्रॅम चांदी असा एकूण 8,50,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. कुंख्यात किशोर वायाळ या आरोपीविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्र व गुजरात आणि मध्य प्रदेश या 3 राज्यात अंदाजे 150 वर गुन्हे व नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने नमूद कुंख्यात आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून पुसद शहर पोलीस स्टेशन येथील दिवसा घरफोडीचे 8 गुन्हे, महागाव, वरतनगर व उमरखेड येथील प्रत्येकी 1 अशी घरफोडी एकूण 11 गुन्हे उघडकीस आणले. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मेघनादन राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक नुरुल हसन, सहाय्यक पोलीस अधीक्षक पुसद येथील उपविभागीय अधिकारी अबुराग जैन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश शेडके, श्रीकांत जिंदमवार आदींनी पार पाडली. ही माहिती यवतमाळ येथून RN News चे प्रतिनिधी शाकिर अहमद यांनी दिली.